गेले 4 दिवस कोल्हापूर शहरात पेट्रोल डिझेल मिळत नसल्यानं नागरिक हैराण झाले होते. घरात पाणी नाही, वीज नाही, गॅस सिलेंडर नाही आणि गाडीमध्ये इंधन नाही, त्यामुळे नागरिकांची प्रचंड कुचंबणा झाली होती. महापुरामुळे महामार्ग बंद असल्यानं तीव्र इंधन टंचाई निर्माण झाली होती. मात्र रविवारपासून शहरात इंधन पुरवठा करणारे टँकर कोल्हापुरात येऊ लागल्यानं आज शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध झालं, त्यामुळे पेट्रोल डिझेल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान येत्या 4 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलसह घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होईल अशी चिन्ह आहेत. गेले 8 दिवस पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागलाय. महापुरामुळे महामार्ग बंद झाले आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहनं रस्त्यावर अडकून पडली. परिणामी कोल्हापूर शहरातील पेट्रोल पंप कोरडे पडले, त्यातून सामान्य माणूस हवालदिल झाला. पेट्रोल नसल्यामुळे दळणवळण ठप्प झालं आणि नागरिकांच्या अडचणीमध्ये भरच पडली. सुदैवानं रविवारपासून पाणी ओसरू लागलं आणि प्रशासनानं गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल वितरण करणारी वाहनं शहरामध्ये सोडायला सुरुवात केली. रविवारी संध्याकाळी चाचणी तत्वावर इंधनाचा पहिला टँकर पाण्यातूनच शहरात आला. त्यानंतर आज सकाळपासून 2,40,000 लिटर इंधन आणि 12,000 गॅस सिलेंडर कोल्हापूर शहरामध्ये आणण्यात प्रशासनाला यश आलं, त्यामुळे आज शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध झालं. पंप सुरू झाले आहेत हे कळताच वाहनधारकांच्या प्रचंड रांगा लागल्या. अजूनही प्रत्येक वाहनधारकाला ठराविक लिटर इंधन दिलं जात आहे. संध्याकाळपर्यंत सर्वच पंपांवर मोठी गर्दी होती. दुसरीकडे स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी आवश्यक गॅस सिलेंडर देखील आल्यानं गॅस वितरकांनी सकाळपासूनच ग्राहकांना गॅस सिलेंडरची विक्री सुरू केली. गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी आज गर्दी केली होती. येत्या 4 दिवसात कोल्हापूर शहरातील इंधन पुरवठा आणि गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत होईल असं प्रशासनानं सांगितलं आहे, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. गेले 7 दिवस महापुरामुळे कोल्हापुरातील सर्वच व्यवहार ठप्प झाले होते, त्याचबरोबर इंधन सेवाही अपुरी असल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोल्हापुरातले पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी 9 वाजता ट्रायल बेसवर एक ट्रक सोडल्यानंतर काल दिवसभरात 12 टँकर सोडले, त्यानंतर कोल्हापुरातील स्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ शकते. सगळ्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल आता उपलब्ध असल्यामुळे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की शहरात प्रत्येक पेट्रोल पंपावर अशी गर्दी आहे. साधारण 2 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या या पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहेत. अनेक जण हातात बाटली घेऊन, ज्यांचं पेट्रोल सप्लाय आहे ते बाटली घेऊन आले आहेत, तर अनेक जण 2-व्हीलरवर पेट्रोलनेला गर्दी करत आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर त्यांना 2-व्हीलरसाठी 200 रुपये आणि 4-व्हीलरसाठी 500 रुपयेचं असं पेट्रोल मिळत आहे. हळूहळू ही परिस्थितीत बदल होणार नक्कीच. यातून आपल्याला पुन्हा एकदा कोल्हापूर रस्त्यावर धावताना दिसेल.